औरंगाबाद येथे महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रावर गुन्हे दाखल केले. या घटनेचा लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदविला असून सदर गुन्हे त्वरित मागे घ्यावे अशी मागणी सुद्धा केली. यावेळी लोणार तालुक्यातील पत्रकारांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्राने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सत्य छापल्यामुळे औरंगाबाद येथील महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने सहन झाले नाही म्हणून त्यांनी दैनिक दिव्य मराठी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. देशाचा चौथा आधारस्तंभ यांची मुस्कटबाजी करण्याचे काम औरंगाबाद येथील प्रशासनाने केले हे कदापि खपवून घेणार नसल्यामुळे लोणार तालुका पत्रकार संघाने 28 जून रोजी बस स्टँड चौकात या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी पत्रकार जमा झाले. यावेळी सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून औरंगाबाद प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी डॉक्टर अनिल मापारी, लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर दहातोंडे, श्याम सोनूने, उमेश कुटे, शेख समद शेख अहमद, गोपाल तोष्णीवाल, राहुल सरदार, संतोष कुंड, पवन शर्मा, किशोर मापारी, जितेंद्र भुले, सचिन गोलेचा, अविनाश देवळे, संदीप मापारी, प्रणव वराडे, भूषण शेटे, अनिल वायाळ, प्रमोद वराडे, संदीप टोळे पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी पत्रकार बांधवांनी या घटनेचा निषेध नोंदवित सदर गुन्हे त्वरित मागे घ्यावे अशी मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल अशा प्रकारचा इशारा सुद्धा यावेळी दिला. दिव्य मराठी वृत्तपत्रावर प्रशासनाने गुन्हे दाखल केलेले आहे त्या संदर्भात लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही निषेध करत आहे आणि जे गुन्हे दाखल केलेले आहे ते त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी आम्ही सर्वजण करत आहे.